कोगनोळी येथे स्वाभिमानी रयत पतसंस्थेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न. कोगनोळी तालुका निपाणी येथील सरकारी शाळेसमोर स्वाभिमानी रयत पतसंस्थेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते, तर उद्घाटक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष बाहुबली पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, दिवशी 1 कोटी 80 लाख गोळा करणारी संस्था म्हणजे ही एक पहिली आहे असं म्हटलं तर ते राजू पाटील हा एक शून्याचं विश्व निर्माण केलेला कार्यक्रम आमचा ग्राम पंचायत राज मला त्याचा अभिमान आहे आणि अभिमान आहे हे सांगत असताना त्याचं काम ही कसं आहे तसं बघितलं तर ते आमच्या वर्धन त्याला बाकीच्या इतर गोष्टी काय मला माहिती आहेत का नाही माहीत नाही, परंतु व्यवहार आणि हात उठून घेतलेले पैसे परत देणे हा त्याचा धर्म आहे असं म्हटलं तर ते काय चुकीचं धर्म आहे. राजूने मला वाटतंय आपल्या या भागामध्ये एक गार्डन निर्माण केले आर्यांच्या नावानं आणि त्या अरेंजच्या नावाखाली मला वाटतं आज शेकड्यानं पुरं कामाला लागले, फडकरी कामाला लागले, ड्रायव्हर लोक कामाला लागले, काही दिवाणी कामाला लागले आणि या सगळा व्यवहार बाहेर करण्यापेक्षा आपल्या संस्थेचा करावा ही बुद्धिबाकी त्याला चांगली आई आमाबाईनं सुचली सुचवली आणि ज्याने केले त्याबद्दल त्याचंही मी ऐका आभार मान. 1 कोटी 80 लाख इथे थोडी रक्कम नाही तर आपण घेता जगभर आपल्याला किरकोळ रक्कम मिळते, परंतु कोवळीच्या मानाने 1 कोटी 80 लाख ही फार मोठी रक्कम आहे. मी जाता जाता एक उदाहरण मी सांगतो, कोवळीचं कदम सर दाम दुप्पट करतो म्हणून 13 कोटी लंपास केले, एक नाही दोन नाही तर बरोबर आहे काय चुकाय माझं हे 13 कोटी ह्या इथल्या पतसंस्थेत असते तर प्रत्येक पतसंस्था ही धनचकुट झाली असते टीडी तर त्याच्यामध्ये काय फार मोठी गरीब लोक आहे त्याच्यात भाग नाही, नोकरदार आहेत, मोठे शेतकरी आहेत, आमच्यासारखे पाटला आहे, मौजूम आहेत, चौघडे आहेत, बरीच मंडळी आहेत आणि ती 13 कोटी घेऊन जाणारी मंडळी आज ह्या भागामध्ये नाही आहेत. या कार्यक्रमात माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्षा कल्पना आवटे, छाया पाटील, हार्दिक पाटील, सूरज पाटील, निखिल भोसले, बाळासाहेब कागले, संजय खोत, सुरेखा पाटील, मनीषा पाटील, ज्योती मगदुम, सुवर्णा पाटील, पूजा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.